नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज भोजने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला माहीत आहे आपण डिप्लोमाचं सेमिस्टर 1 क्लिअर केलेलं आहोत आणि डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरमध्ये आता प्रवेश घेतलेला आहोत. डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तीन ब्रँचेससाठी अप्लाइड मेकॅनिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण इथं चालू करणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात करण्याच्या आधी मी माझ्याबद्दल थोडासा परिचय तुम्हाला देतो. मायसेल्फ भोजने मनोज, माझा डिप्लोमा हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचबरोबर माझं ग्रॅज्युएशन हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. त्यानंतर माझा जे मास्टर आहे ते हीट पॉवरमध्ये मी कम्प्लीट केलेलं आहे. आता हीट पॉवर म्हणजे काय, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचीच एक सब ब्रँच आहे थर्मल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये माझं मास्टर झालेलं आहे आणि आता करंटली पुणे युनिव्हर्सिटीमधून मी माझ्या PhD शिक्षणसुद्धा करत आहे. सायमल्टेनियसली मला जवळपास 8 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे व त्याचबरोबर टेक्निकल पब्लिकेशन जे डिप्लोमा आणि डिग्रीसाठी बुक्स आहेत टेक्निकल पब्लिकेशनचे, तर त्या टेक्निकल पब्लिकेशनसोबत जवळपास 13 बुक्सचा मी ऑथर आणि को ऑथर आहे. तर अप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टची व्हिडिओ लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी अप्लाइड मेकॅनिक्सबद्दल आपण थोडंसं इंट्रोडक्शन पाहूया की अप्लाइड मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट कोड आहे, हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 22203, म्हणजे 22203 हा सब्जेक्ट कोड आहे. आता प्रश्न हा पडतो की सर हा सब्जेक्ट कोड सांगणं का गरजेचं आहे, तर त्याचं रिझन हे आहे मित्रांनो की हा सब्जेक्ट कोड मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तीन ब्रँचेससाठी सारखाच आहे. याचाच अर्थ काय, तर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तीन ब्रँचसाठी हा सिलॅबस कॉमन आहे. म्हणजेच फायनल आमचा बोर्डाचा होणारा पेपर सेकंड सेमिस्टरचा मेकॅनिकलचा विद्यार्थी असेल, ऑटोमोबाईलचा विद्यार्थी असेल किंवा तो सिव्हिलचा असेल, तर तीनही ब्रँचच्या विद्यार्थ्यांना हा एकच कॉमन पेपर असणार आहे. म्हणजे हा सब्जेक्ट कोड कॉमन आहे, तो इंडिकेट करतो की तीन ब्रँचचा सिलॅबस आपला सारखा आहे. आणि सब्जेक्ट कोडचं दुसरं महत्त्व हे असतं की ज्यावेळेस आपण बोर्डाचे पेपर देतो त्यावेळेस पेपरच्या वरती अप्लाइड मेकॅनिक्स असा उल्लेख नसतो. ऑलरेडी सेमिस्टर चा तुम्हाला अनुभव आहेच, पण जो पेपर आपण देतो बोर्डाचा त्या पेपरवरती त्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड मेन्शन असतो. आणि मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तीन ब्रँचसाठी हा सब्जेक्ट कोड सेमच आहे. तर हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट सर आम्हाला मग सेकंड सेमिस्टरमध्ये किती मार्क्ससाठी आहे, तर प्रामुख्यानं विद्यार्थी मित्रांनो सेकंड सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तीनही ब्रँचचा हा खूप कोर आणि फाउंडेशनचा सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट जवळपास सेकंड सेमिस्टरमध्ये तुमचे 150 मार्क कवर करतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर 150 मार्क कसे, तर ह्या 150 मार्कचं 2 पार्टमध्ये क्लासिफिकेशन होतं. हा सब्जेक्ट 100 मार्कसाठी थेरीसाठी आहे आणि हाच सब्जेक्ट 50 मार्क्ससाठी प्रॅक्टिकलसाठी आहे. तर 100 मार्कसाठी थेरीसाठी आहे म्हणजे नेमकं कसं, तर फॉर एक्झाम्पल इथं बघा थेरीसाठी या 100 मार्कचं 2 पार्टमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. ऑलरेडी सेमिस्टर 1 मध्ये हे क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत आहे, पण मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो की हा जो पेपर आहे याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन जे आहे, जे 100 मार्क्स आहे याचं क्लासिफिकेशन 2 पार्टमध्ये आहे. एक आहे 70 मार्क्स आणि एक आहे 30 मार्क्स. आता 70 आणि 30 म्हणजे काय सर, तर 70 मार्क्स म्हणजे एंड सेमिस्टरची जी एक्झाम आहे तुमची MSBT बोर्डची जी एक्झाम आहे फायनल पेपर, हा तुमचा 70 मार्क्सचा असेल बघा. आणि याच्यामध्ये लिहिलं आहे मिनिमम तुम्हाला 28 मार्क्स पासिंगसाठी गरजेचे आहेतच. तर 70 मार्क्सचा तुमचा फायनल MSBT बोर्डाचा पेपर होईल, त्याच्यापैकी तुम्हाला 28 हे कंपल्शन आहे जर तो सब्जेक्ट क्लिअर व्हायचा असेल तर. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी त्यांनी 30 मार्क दिलेले आहेत बघा. म्हणजे 70 मार्क्स कशासाठी आहेत, आमचे एंड सेम एक्झामसाठी, बोर्डाच्या पेपरसाठी 70 मार्क, बरोबर का. आणि त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ही 30 मार्क्ससाठी आहे. आता प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे काय सर, तर या सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्या कॉलेजमध्ये जवळपास 2 क्लास टेस्ट घेतल्या जातील, ज्याला आपण युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 म्हणतो. याचंही कॅलेंडर MSBT अकॅडमिक कॅलेंडरमध्ये डिक्लेअर केलेलं असतं की युनिट टेस्ट 1 कधी घ्यायची, युनिट टेस्ट 2 कधी घ्यायची. तर युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 ह्या दोन्हीही युनिट टेस्ट ह्या तुमच्या 20-20 मार्क्सचे असतील. 20+20 40 मार्कपैकी तुम्हाला जे काय मार्क्स भेटतील त्याचं कन्वर्जन हे 20 मार्कमध्ये होतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर 20 मार्कच्या 2 टेस्ट ज्या होणार आहेत त्याचं ॲव्हरेज पकडलं जातं. म्हणजे काय, तर सपोज पहिल्या युनिट टेस्टला तुम्हाला जर 20 पैकी 20 मार्क्स भेटले आणि दुसऱ्या युनिट टेस्टला जर तुम्हाला 20 पैकी 18 मार्क भेटले, तर 20+18 हे 38 मार्क झाले, डिवाइड बाय 2 म्हणजे 19 मार्क्स हे तुमचं ॲव्हरेज असेल. तर हे 20 मार्क्स जे आहेत
ॲव्हरेज हे दोन तुमच्या क्लास टेस्टचं किंवा युनिट टेस्टचं ॲव्हरेज असेल. त्याचबरोबर 10 मार्क्सचं जे वेटेज आहे ते तुमचं मायक्रो प्रोजेक्टला आहे. आता मायक्रो प्रोजेक्ट काय असतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण सेमिस्टर वनमध्ये ऑलरेडी तुम्ही बेसिक फिजिक्सला, बेसिक केमिस्ट्रीला किंवा बेसिक मॅथमॅटिक्सला मायक्रो प्रोजेक्ट केलेला आहे. तशाच पद्धतीचा अप्लाइड मेकॅनिक्सच्या रिलेटेड, त्या सब्जेक्टच्या रिलेटेड तुम्हाला एक छोटासा मायक्रो प्रोजेक्ट हा ग्रुप वाईज किंवा इंडिव्हिज्युअल तुम्हाला बनवायचा आहे. त्याची ॲसेसमेंट जी आहे ती 10 मार्क्ससाठी आहे आणि प्लस तुमचं टेस्टचं ॲव्हरेज जे आहे ते 20 मार्क्ससाठी आहे. 10 + 20 हे 30 मार्क्स जे आहेत हे तुमचं आहे प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट. इथं दिसतं बघा, प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट 30 मार्क्ससाठी, बरोबर आहे का? पण ह्या 30 मार्क्ससाठी जो क्रायटेरिया आहे, मिनिमम तुमचे 0 असतील तर चालतं. म्हणजे काय, 30 मार्क्सपैकी तुम्हाला 0 पडले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण 100 पैकी जर तो सब्जेक्ट क्लिअर व्हायचा असेल तर तुम्हाला किती मार्क कंपल्सर आहेत? 100 पैकी तुम्हाला 40 मार्क्स घेणं गरजेचं आहे. मग आता लक्षात ठेवा मित्रांनो, हा जर सब्जेक्ट आपल्याला क्लिअर करायचा असेल तर MSBT चा क्रायटेरिया काय आहे की विद्यार्थ्याला 70 पैकी 28 पडणं गरजेचं आहे, प्लस 100 पैकी त्याची बेरीज 40 होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याला इथं 70 पैकी समजा 27 पडले, म्हणजे त्यांनी हा क्रायटेरिया पूर्ण केलाच नाही, 70 पैकी इथे 27 मार्क पडले आणि इथं 30 पैकी 30 ॲव्हरेज जरी असेल तर 27 + 30 = 57 मार्क्स होऊनसुद्धा तो विद्यार्थी या विषयामध्ये फेल असेल. त्याचं कारण आहे की त्यांनी हा क्रायटेरिया फॉलो केला नाही, बरोबर आहे का? दुसरी गोष्ट, जर एखाद्या विद्यार्थ्याला इथं 70 पैकी 30 पडले आणि इकडे 10 असतील, बेरीज 40 होत असेल, तर तो सब्जेक्ट ऑल क्लिअर आहे. दुसरी गोष्ट, जर त्याला इथे 30 असतील 70 पैकी, म्हणजे 28 क्रायटेरिया त्यांनी क्लिअर केला आहे, इथे 30 असतील आणि इथं 30 पैकी 9 असतील, 9 मार्क्स असतील, तर 30 + 9 = 39 म्हणजे 100 out of 40 होत नाही, मग परत तो विद्यार्थी एका मार्काने फेल असेल. त्यांनी एक क्रायटेरिया सॅटिस्फाय केला पण दुसरा क्रायटेरिया सॅटिस्फाय नाही झाला. त्याला 70 out of 28 ही गरजेचं आहे, सायमल्टेनियसली त्याला 100 पैकी त्याची बेरीज 40 गरजेची आहे. तर हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर टोटल याचे जे मार्क्स होतात, एंड सेम एक्झाम 70 + प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट 30, दोघांना कंबाईन केलं तर 100 मार्क्स हे याच्या थेरीसाठी वेटेज आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकलसाठी या सब्जेक्टला मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिल या तिन्ही ब्रँचला 50 मार्क्सचं वेटेज आहे. आता प्रॅक्टिकलचे जे 50 मार्क्स आहेत, परत याचं क्लासिफिकेशन 2 पार्टमध्ये होतं. ते कशा पद्धतीनं होतं, तर हे जे 50 मार्क्स आहेत याच्यामधले 25 मार्क्स जे आहेत, बघा, एंड सेम एक्झामसाठी आहेत. 25 मार्क्स कशासाठी आहेत? एंड सेम एक्झामसाठी. आणि त्याच्यामधून जर पास व्हायचं असेल, क्लिअर व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी मिनिमम मार्क्स आहेत 10. तर 25 out of 10 घेणं गरजेचं आहे, हेही क्लिअर आहे. पण आता सर, हे 25 मार्क्स हे कोणत्या बेसिसवरती देतात? तर आपण म्हटलंय प्रॅक्टिकलमधले मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये एंड सेम एक्झाम म्हटलंय, तर सेमिस्टरच्या एंडला फायनल बोर्डाचे पेपर होण्याच्या आधी, ज्यावेळेस तुमचं सबमिशन होईल कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर तुमचे रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट टीचर तुमच्या या सब्जेक्टच्या रिलेटेड ओरल कंडक्ट करतील किंवा 25 मार्क्सचा एक पेपर कंडक्ट करतील आणि त्याच्यापैकी जे काही मार्क्स तुम्हाला भेटतील हे तुमचे एंड सेम एक्झामचे मार्क्स म्हणून पकडले जातील. आणि त्याचबरोबर दुसरे जे 25 मार्क्स आहेत, परत इथं परत तोच फॅक्टर आहे प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट. आता प्रॅक्टिकलमधली प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट म्हणजे काय, तर थ्रूआउट सेमिस्टर तुम्ही जे काय असाइनमेंट्स कम्प्लीट करणार आहात, तुम्ही जे काय अप्लाइड मेकॅनिक्सचं मॅन्युअल कम्प्लीट करणार आहात, त्या मॅन्युअलला 25 out of 100 मार्क्स देतील. आणि सपोज तुम्ही 10 एक्सपेरिमेंट परफॉर्म केले असतील किंवा 10 असाइनमेंट्स कम्प्लीट केले असतील, तर त्या प्रत्येक असाइनमेंटला 25 out of 100 मार्क्स भेटतील. आणि परत त्या 10 एक्सपेरिमेंटचं ॲव्हरेज काढून ती जी प्रोग्रेसिव्ह ॲसेसमेंट प्रॅक्टिकलची आहे ते तुम्हाला 25 पैकी, ज्याला आपण टर्मवर्क म्हणतो थोडक्यात, तर ते तुम्हाला देतील. आणि त्याच्यामध्ये जरी क्लिअर व्हायचं असेल तर मिनिमम आपल्याला 10 मार्क्स गरजेचं आहे. म्हणजे आपलं टर्मवर्क क्वालिफाय व्हायचं असेल तर 10 मार्क गरजेचं आहे. एंड सेम एक्झाम 25 मार्क्सचे जे टीचर घेतील, ओरल घेतील, तीही गरजेची आहे. आणि हे 25 + हे 25, ज्याला आपण इंटरनल मार्क्स म्हणतो, जे कॉलेजचे टीचर एक्झाम कंडक्ट करून तुम्हाला मार्क्स देणार आहेत, हेही मार्क्स तुमच्या हातामध्ये आहेत. आणि हे टोटल मार्क्स 25 + 25 हे 50 होतात. आणि 50 out of आपल्याला 20 गरजेचं आहे. मग आता जर आपण व्यवस्थित पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर 100 मार्क्स थेरीसाठी प्लस 50 मार्क्स प्रॅक्टिकलसाठी, म्हणजे टोटल हा सब्जेक्ट आपल्याला सेकंड सेमिस्टरमध्ये किती मार्क्सला आहे, तर टोटल हा सब्जेक्ट आपल्याला 150 मार्क्ससाठी आहे, 150 मार्क्ससाठी आहे. म्हणजेच मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल किंवा सिव्हिल असेल, तीनही ब्रँचच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या सेकंड सेमिस्टरमध्ये हा सब्जेक्ट जर चांगला स्कोर करायचा असेल तर ह्याच सब्जेक्टमध्ये चांगला स्कोर होणं खूप गरजेचं आहे. आणि हा सब्जेक्ट मेकॅनिक्स, ज्याला आपण मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि सिव्हिलचं फाउंडेशन म्हणतो किंवा
किंवा कोर बेसिक सब्जेक्ट म्हणतो, या सब्जेक्टवरती पुढचे जे सेकंड इयरचे तुमचे सब्जेक्ट्स आहेत, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असेल किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर ज्याला आपण सॉम आणि मॉस म्हणतो, किंवा थिअरी ऑफ मशीन असेल किंवा थिअरी ऑफ स्ट्रक्चर असेल, किंवा थर्ड इयरला गेल्यानंतर एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन असेल किंवा स्टील डिझाईन असेल मेकॅनिकलसाठी सुद्धा आणि सिव्हिलसाठी सुद्धा, तर पुढचे सगळे सब्जेक्टचं फाउंडेशन म्हणजे हा अप्लाइड मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे आणि हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मग हा सब्जेक्ट जो आहे अप्लाइड मेकॅनिक्स सेकंड सेमिस्टरमध्ये बरोबर आहे सर, आता हा सब्जेक्ट आपल्याला चालू करायचा आहे, तर या सब्जेक्टमध्ये सर MSBT ने मग सिलॅबस काय दिला आहे, कंटेंट काय दिलेला आहे, याच्यामध्ये वेगवेगळे युनिट्स कोणते आहेत, थोडक्यात जर त्याला ओव्हरव्ह्यू करायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, MSBT च्या जवळपास सगळ्याच सब्जेक्टमध्ये आयदर आपल्याला 5 or 6 युनिट्स असतात, तसं मेकॅनिक्समध्ये आपल्याला टोटल 6 युनिट्स आहेत, ज्याला आपण 6 चॅप्टर म्हणू शकतो किंवा 6 युनिट्स म्हणू शकतो. तर याच्यामधला जो पहिला युनिट आहे तो काय आहे चेक करूया आपण. तर पहिला युनिट आहे आपला मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम आणि ज्याचं वेटेज आहे 6 marks. आता या युनिटमध्ये काय आहे, व्हॉट इज मेकॅनिक्स, ॲक्च्युली हा सब्जेक्ट काय आहे त्याची ओळख आपण पहिल्या चॅप्टरमध्ये करणार आहोत, आणि त्याच्यामध्ये मग फोर्स सिस्टीम म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, फोर्सचे युनिट्स काय असतात, या बेसिक टर्म्स आहेत. आणि हा टोटल युनिट नंबर 1 हा थेरी बेस आहे. युनिट नंबर 1 कसा आहे, थेरी आहे. या युनिट्समध्ये एकही सिंगल मार्क्सचा प्रॉब्लेम नाही आहे. खूप सिम्पल युनिट आहे पण तेवढाच महत्त्वाचा युनिट आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या बेसिक टर्म्स आपण क्लिअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे जे सगळे 5 युनिट्स आहेत त्याच्यासाठी लागणारं जे फाउंडेशन आहे म्हणजे आपला युनिट नंबर 1 आहे, ज्याचं नाव आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. हा थेरॉटिकल टॉपिक आहे आणि फक्त 6 marks आहे. तर हा युनिट नंबर 1 होता. याच्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे तो काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल लिफ्टिंग मशीन, युनिट नंबर 2. आता सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये खूप छान इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट दिलेले आहेत. छोट्या छोट्या फॉर्म्युल्यावरती हा युनिट टोटल बेस आहे आणि हा युनिट विशेष म्हणजे स्कोरिंगचा आहे. प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पण ते प्रॉब्लेम इझी आहेत आणि या युनिटमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर होऊ शकतो. आणि याचं वेटेज जर पाहिलं तर ते जवळपास 12 marks आहे, म्हणजे जवळपास 12 marksला हा युनिट नंबर 2 आहे. युनिट नंबर 3 जो दिलेला आहे त्यांनी, दॅट इज नथिंग बट रिझॉल्युशन अँड कंपोजिशन. रिझॉल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस म्हणजे हा जो युनिट आहे रिलेटेड टू दॅट युअर फोर्स आहे. कशाच्या रिलेटेड आहे, फोर्सच्या रिलेटेड. आता फोर्स म्हणजे काय हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, पण त्याच्यावरचे प्रॉब्लेम जे आहेत पुढचे आणि त्या फोर्सचं रिझॉल्युशन म्हणजे काय किंवा त्याचं कंपोजिशन म्हणजे काय आणि त्याच्यावरचे असणारे सम्स प्रॉब्लेम्स आपल्याला युनिट नंबर 3 कम्प्लीट करायचेत. आणि युनिट नंबर 3 जो आहे तो फर्स्ट आणि सेकंड युनिटपेक्षा पण इम्पॉर्टंट म्हणावं लागेल, कारण त्याला मार्क्स वेटेज जे 70 marksच्या पेपरला आहे ते जवळपास 14 marks MSBT ने सांगितले. जवळपास 14 marksला हा युनिट पेपरला विचारला जाईल. मग युनिट नंबर 1 आपला झाला, सेकंड आपण चेक केलं, थर्ड पाहिला, पुढचा फोर्थ युनिट जो दिलेला आहे तो कोणता आहे बघा, इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियम हाही युनिट सिम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला लॅमिस थेरम वगैरे हे कॉन्सेप्ट छोटे छोटे घ्यायचे आहेत. कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठी इक्विलिब्रियमचे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमसाठी इक्विलिब्रियमचे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. आणि हा युनिटसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा महत्त्वाचा आपल्याला युनिट नंबर 3 आहे, कारण याचंही मार्क्स वेटेज हे जवळपास 14 marks आहे इक्विलिब्रियम. त्यानंतर युनिट नंबर 5 येतो आपला फ्रिक्शन, जो 12 marksला आहे. फ्रिक्शन हाही टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि हाही टॉपिक थेरी प्लस प्रॉब्लेम असं दोघांचं कॉम्बिनेशन असलेला आहे. याच्यामध्ये काही थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत आणि याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा आहेत, बरोबर का. तर त्याबरोबर लास्टचा जो आपला युनिट राहतो तो आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता हा युनिट 12 marksला जरी असला तरी याचं इम्पॉर्टन्स पुढच्या सब्जेक्टसाठी खूप जास्त आहे. कोणत्या सब्जेक्टसाठी, तिसऱ्या सेमिस्टरला सेकंड इयरला गेल्यानंतर आपल्याला जो सॉम आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलसाठी आणि सिव्हिलसाठी जो मॉस आहे, या सब्जेक्टसाठी चॅप्टर पहिला किंवा युनिट पहिला मुमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो सगळा युनिट या बेसिक फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. ज्याला सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा कॉन्सेप्ट व्यवस्थित माहीत आहे त्याला सॉम आणि मॉसमधला पहिला युनिट स्टडी करताना जास्त एफर्ट्स लागणार नाहीत, कारण हे फॉर्म्युले आमच्या लक्षात आहेत. म्हणजे बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला सांगितलं की हा अप्लाइड मेकॅनिक्स सब्जेक्ट हा फाउंडेशन आहे, बरोबर का. आणि हे फाउंडेशन याच्यासाठी आहे की पुढचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ज्या काही कॉन्सेप्ट आम्हाला शिकायच्या आहेत त्या कॉन्सेप्टचे बेस मेकॅनिक्समध्ये आहेत. तर हा जो लास्ट युनिट आहे सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याच्यावरती खूप छान प्रॉब्लेम्स आहेत आणि हा टोटल चॅप्टर किंवा युनिट हा 12 marksला आहे. मग आता जर आपण चेक केलं टोटल MSBT ने दिलेले जे 6 युनिट्स आहेत ते 6 युनिट्समधला पहिला युनिट 6 marksला प्लस 12
प्लस 14 प्लस 14 प्लस 12 अँड प्लस 12 हे जर टोटल बेरीज केलं, कॉम्बिनेशन केलं, तर आपल्याला क्लिअर होतं की हा जो टोटल सिलेबस आहे हा किती मार्क्ससाठी आहे. हा टोटल सिलेबस आपल्याला आहे 70 मार्क्ससाठी. फायनल पेपर जो मी म्हटलं तुम्हाला 70 मार्क्स असेल, तर हे 70 मार्क्सचा हा जो टोटल सिलेबस आहे हा 6 युनिटमध्ये डिवाईड झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक युनिटचं कॉन्ट्रीब्युशन किती मार्क्स आहे हे सुद्धा सिस्टमॅटिक वेने आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं आहे. हे थोडक्यात युनिट फर्स्ट टू युनिट 6 आणि त्याचं मार्क्स वेटेज आहे. या सब्जेक्टला सुरुवात करण्याच्या आधी तुमच्या नोटबुकच्या पहिल्याच पेजवरती तुम्ही सब्जेक्टचं नाव, त्याचबरोबर सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आणि त्याचबरोबर पुढे तुम्हाला सिलॅबस जो आहे तो मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण युनिट नंबर 1 स्टार्ट करू पुढच्या लेक्चरमध्ये, त्यावेळेस तुम्हाला युनिट नंबर 1 पासून तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत, बरोबर का. पण पहिल्या सब्जेक्ट सुरुवात करताना पहिल्या पेजवर तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहेच की या सब्जेक्टमध्ये कोणते वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, युनिट्स आहेत, त्याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन काय आहे, हा सब्जेक्ट किती मार्क्ससाठी आहे टोटल, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. हे सगळं नोटबुकच्या पहिल्या पेजवरतीच सेकंड सेमिस्टरमध्ये गेल्यानंतर हे सगळं नोट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे आता हा जो 70 मार्काचा जो सब्जेक्ट आहे याचा जो MSBT पेपर सेट करतं, तर तो पेपर कशा पद्धतीने सेट करतं, तर हे तुमच्यासाठी इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण ॲटलिस्ट आपल्याला इन्फॉर्मेशन असावी. सिलॅबसमध्ये सर असं काहीतरी चार्ट दिलं तर पण आम्हाला त्याचा अर्थ कळाला नव्हता, आम्ही फक्त पाहिलं आणि सोडून दिलं, असं नको आहे. ॲक्च्युली MSBTने जो हा चार्ट दिला आहे त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं आहे, आत्ताच आपण पाहिलं युनिट नंबर 1 मेकॅनिक्स अँड फोर सिस्टीम 6 मार्क्सला आहे, बरोबर. यस, युनिट नंबर 2 जो आहे 12 मार्क्सला आहे, थर्ड 14, फोर्थ 14, फिफ्थ आणि 6 12 मार्क्सला आहे. मग हे जे काय मार्क्स वेटेज आहे, हे मार्क्स वेटेज कशा पद्धतीनं क्लासिफाय होतं, तर हे 3 कॅटेगरीत क्लासिफाय होतं, R, U आणि A. आता R म्हणजे काय सर, U म्हणजे काय आणि A म्हणजे काय. तर R म्हणजे रिमेंबर लेवलचे क्वेश्चन्स, फॉर एक्झाम्पल छोट्या छोट्या डेफिनेशन्स असतील त्या टाईपच्या क्वेश्चन्सला आपण म्हणू शकतो रिमेंबर लेवलचे क्वेश्चन्स. त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स अंडरस्टँडिंग लेवलचे क्वेश्चन्स, तर अंडरस्टँडिंग लेवलचे. आणि थर्ड थिंग, काही क्वेश्चन्स हे ॲप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन्स, म्हणजे R म्हणजे रिमेंबर, U म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल आणि A म्हणजे ॲप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातील. मग हे जे 6 मार्क्सचा पहिला युनिट होता याच्यामध्ये 2 मार्क्सचा एक क्वेश्चन रिमेंबर लेवलचा विचारला पाहिजे, 2 मार्क्सचा क्वेश्चन अंडरस्टँडिंग लेवलचा असला पाहिजे आणि 2 मार्क्सचा एक क्वेश्चन हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड असला पाहिजे. हे जे युनिट फर्स्ट जो आहे फायनल पेपरमध्ये क्वेश्चन जे डिझाईन होतात, ते क्वेश्चन डिझाईन करताना एक्झामिनर या वेळी तुमचा पेपर सेट करणार आहे की त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असले पाहिजेत, एक थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशन असावी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर आपल्याला हे क्लिअर होतं की मार्क्स वेटेज जे आहे ते तसंच आहे, 6, 12, 14, 14, 12, 12. पण त्याचं क्लासिफिकेशन जे आहे या 3 कॅटेगरीमध्ये हे पेपर सेट होताना आपल्याला या पद्धतीचं पाहायला मिळतं. पेपर डिझाईन जो आहे तो या पद्धतीचा पेपर डिझाईन आमचा होणार आहे. त्याचबरोबर आता इम्पॉर्टंट की सर आमचा एंड सेमचा पेपरसाठी आम्ही तयारी करणार आहोत, आता आम्ही फर्स्ट युनिटपासून सुरुवात करणार आहे आणि आमचं जे टार्गेट आहे ते आम्हाला एंड सेमिस्टरमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला UT सुद्धा चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. तर एंड सेमचा जो आपला टार्गेट आहे 70 मार्क्सचं, तर ते 70 मार्क्सचा फायनल पेपर जो आहे तो कशा पद्धतीचा असेल, सेमिस्टर 1 आपल्याला माहीत आहे, पण मेकॅनिकचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे आपला फायनल, तर तो जवळपास 6 क्वेश्चन्स असतील या पेपरमध्ये, बरोबर का. मेकॅनिकच्या एंड सेमच्या पेपरमध्ये 6 क्वेश्चन्स असतील, याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 जो असेल त्याच्यामध्ये असेल अटेम्प्ट एनी 5, आपल्याला कोणतेही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि आपल्याला टोटल 7 क्वेश्चन्स असतील. किती क्वेश्चन्स असतील, 7 क्वेश्चन्स असतील आणि 7 आपल्याला सॉल्व्ह किती करायचे आहेत मित्रांनो, फक्त 5, आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असेल, म्हणजे 2-2 मार्क्सचे 5 क्वेश्चन्स असतील. प्रामुख्यानं हा क्वेश्चन नंबर 1 ह्या टोटल 6 जे युनिट्स आहेत आत मागे पाहिलेले त्यात प्रत्येक युनिटवरती एखादी डेफिनेशन, एखादा लॉ किंवा एक छोटासा 2 मार्क्सचा प्रॉब्लेम, या पद्धतीचे प्रत्येक चॅप्टरचा एखादा दुसरा क्वेश्चन हा विचारला जातो आणि अशा पद्धतीचे 7 क्वेश्चन्स हे प्रत्येक चॅप्टरचे एक एक असे पकडले तरी रँडमली सगळ्यावरचे एक एक क्वेश्चन्स इथं विचारले जातात आणि ते 2-2 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील आणि टोटल क्वेश्चन नंबर 1 वेटेज जे आहे 5 सॉल्व करायचे आहेत, 2 मार्क्स आहे एकाला, म्हणजे टोटल क्वेश्चन नंबर 1 आपला 10 मार्क्सला असेल. पेपरमधला आपला क्वेश्चन नंबर 2 जो आहे लक्षात घ्या, तर तो अटेम्प्ट एनी 3 आउट ऑफ 4, 4 क्वेश्चन्स दिलेले असतील त्यातले 3 सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्सचा असेल. मग याच्यामध्ये काही थिरॉटिकल मोठे क्वेश्चन्स असतील आणि याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस आहेत की याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स विचारतात, बरोबर का. तर 4 मार्क्सचे आपल्याला 3 सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 4 इंटू 3
ट्वेल्व मार्क्सचा क्वेश्चन नंबर टू असेल आपला. ट्वेल्व मार्क्सचा आपला काय आहे क्वेश्चन नंबर टू. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर थ्री जर पाहिला, अटेम्प्ट एनी थ्री आउट ऑफ फोर, जसा क्वेश्चन नंबर टू आहे सेम तसंच मिरर कॉपी असणार आहे आपला क्वेश्चन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये पण आपल्याला थ्री सॉल्व करायचे आहेत. ऑप्शन किती आहेत? चार आहेत. चारमधले कोणतेही तीन जे चांगले तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येतील असे कोणतेही तीन क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि इथं पण त्याचं मार्क्स वेटेज जे आहे दॅट इज नथिंग बट युअर फोर मार्क्स. मग हे चार मार्क्सचे परत तीन क्वेश्चन्स, म्हणजे हाही क्वेश्चन आपला ट्वेल्व मार्क्ससाठी आहे. मग पुढचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर फोर. आता क्वेश्चन नंबर फोरमध्ये काय फरक आहे? तर क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याला ऑप्शन्स थोडे जास्त असतात. म्हणजेच काय, आपल्याला इथंही तीन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पण इथं आपल्याला फाईव्ह क्वेश्चन्स असतील. फोर फोर मार्क्सचे फाईव्ह क्वेश्चन्स असतील. आउट ऑफ फाईव्ह वी हॅव टू सॉल्व ओनली थ्री क्वेश्चन्स. आपल्याला तीन सॉल्व करायचे आहेत म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन्स आहेत पाचमधले तीन चांगले क्वेश्चन चॉईस करून आपल्याला व्यवस्थित इथं लिहायचे आहेत. पण क्वेश्चन नंबर टू थ्री फोर फाय सिक्स या प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतील. काही थिअरॉटिकली असतील पण मॅक्झिमम क्वेश्चन्स हे प्रॉब्लेम ओरिएंटेड असतील. कशा टाईपचे क्वेश्चन्स पेपर आहेत? या आपल्या ॲपमध्ये ऑलरेडी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नावाचा एक फोल्डर केला आहे, त्याच्यामध्ये मागचे पेपर्स तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. तुम्ही विचारलेले आधीचे क्वेश्चन्स क्वेश्चन पेपर प्रिंट काढून जवळ ठेवा. सुरुवातीला आपल्याकडे ते ॲनालिसिस असणं गरजेचं आहे जर आपल्याला चांगला स्कोर करायचा असेल तर. मग याच्यामध्ये बघा, थ्री क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, चार मार्क्सचे आहेत आणि हाही क्वेश्चन सेम ट्वेल्व मार्क्सला आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर फाय आणि सिक्स. क्वेश्चन नंबर फाय आणि सिक्स हे दोनही क्वेश्चन्स थोडे वेगळे आहेत, हे मोठे क्वेश्चन्स म्हणू शकतो आपण यांना. तर क्वेश्चन नंबर फाईव्ह जो आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त टू क्वेश्चन्स लिहायचे आहेत. किती असतील? थ्री असतील. थ्री आउट ऑफ वी हॅव टू सॉल्व ओनली टू क्वेश्चन्स. आपल्याला फक्त दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, तीन असतील. आणि प्रत्येक क्वेश्चन इथं मात्र जो आहे तो सहा मार्क्सचा आहे. इथं थोडेसे लेंदी क्वेश्चन्स असतील, मोठे प्रॉब्लेम्स असतील. सिक्स मार्क्स एका क्वेश्चनला असतील, दोनच सॉल्व करायचे आहेत. या टोटल क्वेश्चनचं वेटेज बारा मार्क्सच आहे, ट्वेल्व मार्क्सच आहे, पण आपल्याला सहा सहा मार्क्सचे दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आणि लास्टचा क्वेश्चनसुद्धा ॲज लाईक क्वेश्चन नंबर फिफ्थ आहे. थ्री क्वेश्चन्स असतील, टू सॉल्व करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा जो आहे हा प्रत्येक क्वेश्चन आपला सहा मार्क्ससाठी असेल. तर या पद्धतीनं जर आपण चेक केलं फायनल 70 मार्क्सचा पेपर, तर 70 मार्क्सच्या पेपरमध्ये टोटल सहा क्वेश्चन्स असतील. क्वेश्चन नंबर वन हा 10 मार्क्ससाठी असेल. क्वेश्चन नंबर टू थ्री फोर फाय सिक्स हे सगळे 12 मार्क्ससाठी असतील. आणि या सगळ्यांचं सम केलं तर आपल्याला कळतं की टोटल पेपरचं जे वेटेज आहे हे किती मार्क्सचं असेल. तर हे टोटल वेटेज जे आहे दॅट इज नथिंग बट युअर 70 मार्क्स. हा टोटल जो पेपर असेल आपला फायनल एंड सेमिस्टर एक्झामचा हा 70 मार्क्सचा असेल. आणि त्याचा पेपर पॅटर्न हा याच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. क्लिअर होते? तर हे जे होतं बेस अप्लाइड मेकॅनिक्सबद्दलचं एक इंट्रोडक्शन सेशन होतं की ज्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलं, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की हा सब्जेक्ट कोणत्या ब्रँचसाठी कॉमन आहे, या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड काय आहे, या सब्जेक्ट कोडनंतर आपण याच्यामध्ये सिलॅबस काय दिलं MSBT नी, याच्यामध्ये असलेलं मार्क्स वेटेज काय आहे, थेरॉटिकलसाठी किती मार्क्स आहेत, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट किंवा एंड सेम एक्झाम प्रॅक्टिकलसाठी किती मार्क्सचे आहे, हे सगळं डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं. फायनल पेपर जो आहे तो कशा पद्धतीचा असेल तेही आपण चेक केलं. तर हे बेसिक इंट्रोडक्शन होतं मित्रांनो. इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर वन जो आहे फोर्स अँड फोर्स सिस्टीम तो आपण डिरेक्टली स्टार्ट करणार आहोत. आणि ही रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सिरीज तुम्हाला आपल्या ॲपमध्ये पाहायला मिळेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की सर हे ॲप कोणतं आहे किंवा कुठे भेटेल, तर सिंपल आहे मित्रांनो. गुगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे आणि गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी नावाने सर्च करायचं आहे. तुम्हाला आपल्या अकॅडमीचं ॲप भेटेल, ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये ॲज अ स्टुडंट तुम्हाला एंट्री करायचं आहे. ॲज अ स्टुडंट एंट्री केल्यानंतर त्या ॲपमध्ये तुम्ही एंटर झालात की तुम्हाला स्टोअर नावाचा ऑप्शन दिसेल. स्टोअर नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या स्टोअरमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत, बेसिक केमिस्ट्री असेल, बेसिक फिजिक्स असेल, बेसिक मॅथमॅटिक्स असेल, त्याचबरोबर अप्लाइड मेकॅनिक्स नावाचा सुद्धा कोर्स तुम्हाला पाहायला मिळेल. की ज्या ज्या कोर्सला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या आतमध्ये दोन टॅब दिसतील. एक टॅब असेल ओव्हरव्ह्यूचा, त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला की हा सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला आहे, याच्यामध्ये हे युनिट्स आहेत, हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे आणि हे मेकॅनिकल ऑटोमोबाईल सिव्हिलसाठी कॉमन आहे. हा ओव्हरव्ह्यू झाला त्याचा. त्याच्यामध्ये साईडला टॅब आहे कंटेंट नावाचं. त्या कंटेंट नावाच्या टॅबला तुम्ही क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट दिसेल, इंट्रोडक्शन लेक्चर हे सेम तुम्हाला तिथं दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला युनिट नंबर वन दिसेल, युनिट नंबर टू असेल, थ्री फोर फाय सिक्स, प्रिव्हियस इयरचे पेपर, त्याच्याबरोबर असलेल्या नोट्स, हे सगळा टोटल जो सब्जेक्ट आहे MSBT चे प्रॅक्टिस करून घेण्यासाठी ज्या पद्धतीनं
लेक्चर्स गरजेचे आहेत त्या पद्धतीचे लेक्चर्स हे रेकॉर्ड डिजिटल बोर्डवरती करून आपण त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना काही डेमो लेक्चर्स पाहिजे असतील त्यांच्यासाठी आपण काही व्हिडिओज आपण अनलॉक ठेवलेले आहेत, विद्यार्थी ते डेमो लेक्चर्स आपले पाहू शकता. आणि जर तुम्हाला डेमो लेक्चर्स आवडले तर तुम्ही त्या कोर्सला सबस्क्राईब करू शकता. मग काही विद्यार्थ्यांचा हाही डाऊट असेल की सर आम्ही कोर्स सबस्क्राईब करायला हरकत नाही, आम्हाला व्यवस्थित समजतं, पण आम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ह्या रेकॉर्डेड कोर्स सिरीजचा आम्हाला ॲडव्हान्टेज काय? तर विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड कोर्स सिरीजचा ॲडव्हान्टेज हाच आहे की आपण एखाद्या ऑफलाईन क्लासला गेल्यानंतर आपल्याला एखादं लेक्चर झालं तर परत रिकॉल करता येत नाही आहे. तर व्हिडिओ लेक्चर सिरीज ही रेकॉर्डेड स्वरूपात ॲपमध्ये आपल्याकडे असल्यामुळं आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे टॉपिकचे प्रत्येक व्हिडिओ रिपीट पाहता येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी टाईमचं कोणतं बाउंडिंग नाही आहे. तुम्हाला सॅटरडे संडे वेळ जसा भेटेल तशा पद्धतीनं तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता, तुमचे टॉपिक कव्हर करू शकता आणि तुमचे डाऊटसुद्धा त्याच्यामध्ये क्लिअर होतील. समजा एखादा डाऊट क्लिअर नाही झाला तुम्ही तो व्हिडिओ परत पाहू शकता. काही विद्यार्थ्यांना परत असाही डाऊट असेल की सर आम्ही परत पाहिलं तरी आमचा समजा छोटासा प्रॉब्लेम असेल की एखाद्या युनिट्समधला आम्हाला प्रॉब्लेम जमतच नसेल, आम्ही लेक्चर्स पाहिलं, असं शक्यतो होणार नाही, पण तरी एखादा डाऊट असेल तर काय करायचं? तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, माझा वैयक्तिक भोजने सर नावानी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही जे विद्यार्थी कोर्स सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी सेपरेट बॅच क्रिएट होते आपल्या ॲपमध्ये, जे ॲप आपलं गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं आहे त्या ॲपमध्ये सेपरेट तुमची बॅच क्रिएट होते. त्या बॅचमध्ये तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता किंवा पर्सनल 10 ते 5 या वेळेत कॉल करून तुम्ही तुमचे ते डाऊट विचारू शकता. तेही डाऊट्स क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करू. 100% हा कोर्स या पद्धतीनं डिझाईन केलेला आहे की या कोर्समधले सगळे लेक्चर पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा 100% मेकॅनिक्समध्ये अप्लाईड मेकॅनिक्समध्ये चांगला स्कोर होईल. तर एवढी काळजी आम्ही घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 जो आहे आपला मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम जो 6 मार्क्ससाठी आहे तो आपण चालू करूया.